आपल्या तलवारीच्या बळावर, आपल्या शौर्याच्या पराक्रमाच्या दाढसाच्या बळावर शत्रूचं नाव मनुष्यानं मिटवून टाकणारे हे मराठ्यांचे शहाण नौकुळ आहेत. त्यांच्या पराक्रमामुळं आज भारतभूमी स्वतंत्रपणे श्वास घेऊ शकते. आज आपले देव, देश, धर्म, आपल्या रूढी परंपरा हे आपण आपल्या इच्छेप्रमाणे मनसोक्तपणे आपण अनुभवू शकतो. त्यासाठी आपल्या पूर्वजांचा पराक्रम हा सदैव कारणीभूत आहे. असंच एक मराठ्यांच्यातलं कुळ आहे, जगताप घराणं. अतिशय प्रसिद्ध असणारं हे घराणं आहे. महाराष्ट्राच्या संपूर्ण भागामध्ये जगताप आडनावाची लोकं, जगताप कुळाची लोकं आपल्याला सर्रास आढळतात. हे घराणं मूळचं राजस्थानमधलं भरतपूरचं, ती त्यांची राजगादी आहे. त्यांचं मूळ कुळ तंवर किंवा तोमर वंश आहे, जे की राजपूतांच्या सुद आहे. त्यांचं गोत्र अत्री ऋषी आहे. त्यांचा वेद यजुर्वेद आहे. त्यांचं देवक पिंपळ किंवा कळंब आहे. त्यांची कुलदेवता खंडेराव आणि गणपती आहे. निशान यांचं डोवळा आहे. ध्वजस्तंभी गणपती आहे. असं हे जगताप कुळ. मूळ ह्यांचं भरतपूर राजस्थानमधलं, पण महाराष्ट्रामध्ये हे इसवी सनाच्या 13व्या शतकामध्ये आले. कारणही तसंच होतं, देवगिरीच्या यादवांच्यावर मुसलमानांनी आक्रमणं झाली, त्यावेळेस त्यांच्या मदतीला म्हणून उत्तरेमधून हे जगताप वंशीय, हे तंवरवंशीय, तोमरवंशीय लोक देवगिरीला आले, महाराष्ट्रामध्ये उतरले. ते देवगिरीच्या आसपास त्यांचा मूळ पुरुष सांगितला जातो हरजीदाजी जगताप किंवा तोमर किंवा तंवर असं. त्या आक्रमणाच्या नंतरच्या काळात ते वेरूळ भागामध्ये स्थिरावले. वेरूळमधून त्यानंतर ते सुपे, पुणे, बारामती, इंदापूर, शिरवळ ह्या भागामध्ये पसरले, चांदवडला पसरले, सासवडला पसरले. या बऱ्याच ठिकाणी त्यांच्या पाटिलक्या होत्या, सर पाटिलक्या होत्या. जहागिरी खूप मोठी होती यांची. आपल्या पराक्रमाच्या शौर्याच्या बळावर यांनी ठिकठिकाणी जहागिरी मिळवल्या, वतनं मिळवली आणि शत्रूला हे नामोहरम करत राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ह्या जगताप कुळामधलंच गोदाजीराजे जगताप हे एक प्रसिद्ध नाव होतं. खूप मोठे मनसबदार होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये यांना 10,000 मनसबदारी होती. म्हणजे 10,000 सैन्य यांच्या नेतृत्वाखाली लढत होतं, शत्रूला नामोहरम करत होतं. या जगताप घराण्यानं एकापेक्षा अनेक मातब्बर सरदार दिले, मातब्बर मावळे दिले आणि आपल्या हिंदवी स्वराज्याची सेवा केली. खूप मोठं मातब्बर घराणं आहे. आज महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये जगताप कुळाची आडनावं किंवा जगताप कुळाची लोकं आपल्याला पाहायला मिळतात. असा हा जगताप घराण्याचा थोडक्यामध्ये इतिहास होता. या व्यतिरिक्त आणखी कोणाला काय माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, आपल्या प्रतिक्रिया कळवा. आपल्या व्हिडिओला जरूर लाईक करा आणि मराठ्यांच्या 96 कुळांमधल्या अशाच यापेक्षा एक पराक्रमी कुळांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. ऑल नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा, जेणेकरून सगळ्यात पहिल्यांदा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.